तर मानवली संघ तुम्हाला अंतिम पुकार आहे, प्लीज यायचंय मैदानामध्ये मानवली संघ। पिळंदे संघ आणि अस्तुल संघ तुम्ही सुद्धा तयार राहायचंय। तर हा सामना असणार आहे गणेशपुरी वर्सेस मानिवली, या सामन्याचे नाणेफेक करतील मान्यश्रीत स्वप्नील सुरेश पाटील आणि रोहित पाटील यांना विनंती असेल, प्लीज वेलकम। नक्कीच नाणेफेक करण्यासाठी विनंती असेल, तुम्ही मैदानामध्ये यायचं आहे, कारण खरंच तुमचं योगदान सुद्धा आम्हाला मोलाचं आहे। मान्यश्रीत महेंद्रजी गायकर साहेब यांचं सुद्धा आगमन होत आहे, मंडळाकडून हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम। विश्वगड गावातील एक प्रेमळ आणि गोड व्यक्तिमत्व, तर मान्यश्रीत स्वप्नील सुरेश पाटील मॅन फ्रॉम खातिवली यांच्या मार्फत आम्हाला पॉईंट मशीन जी लाभलेली आहे त्यांच्या मार्फत नक्कीच एक चांगलं आयोजन नियोजन बघायला मिळत आहे। दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे, दोन्ही कॅप्टन्स प्लीज भाऊना विनंती असेल मैदानामध्ये जायचं आहे आणि नाणेफेक केली जाते मान्यश्रीत स्वप्नील सुरेश पाटील मॅन फ्रॉम खातिवली आणि रोहित पाटील कुंदे यांच्या मार्फत, प्लीज कर्णधार। मान्यश्रीत संकेत किसन पाटील मॅन फ्रॉम वेडेगाव यांचं आगमन होत आहे, मंडळाकडून हार्दिक सुस्वागत। आपण मंचावर येऊन स्थानपान व्हायचं आहे, तर त्याचनंतर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे प्रेक्षकांचे मान्यवरांचे या खातिवली क्रीडानगरीमध्ये हार्दिक सुस्वागतम। मी विनंती करतोय मान्यश्रीत प्रदीप पाटील यांना सुद्धा मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, त्याचनंतर महेंद्र पाटील मॅन फ्रॉम खातिवली, जगदीश पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, तसेच इतर क्रीडा रसिक आणि तमाम खेळाडूंचं या खातिवली क्रीडानगरीमध्ये हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अव्वल दर्जाचं थेट प्रेक्षेपण आपण यूट्यूबवर पाहतोय, एक जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन बघायला मिळत आहे, प्रेक्षकांचे लाभलेले साथ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, नक्कीच माननीय श्रीत महेंद्रजी गायकर साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत, यांचं सुद्धा मंडळाकडून हार्दिक सुस्वागतम। आपण नेहमीच आम्हाला मोलाचं योगदान देता आणि गेली काही वर्ष खातिवली कबड्डी प्रीमियर लीग असो किंवा कोणत्याही कबड्डीसाठी लागलेलं मातीचं जे योगदान आहे ते आम्हाला साहेबांच्या मार्फत नेहमीच लागतं, ते असं गोड प्रेमळ व्यक्तिमत्व। त्याचनंतर आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय, तर मान्यश्रीत संकेत किसन पाटील यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो काकांना, उमेश पाटील यांना विनंती असेल, संकेत पाटील यांनी प्लीज यायचं आहे, कारण नक्कीच तुम्ही आपला अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे। आणि कुमार समर सावंत यांचं सुद्धा आगमन झालंय मॅन फ्रॉम अंबिस्ते, एक आक्रमक व्यक्तिमत्व, तर त्यांना सुद्धा विनंती असेल मंडळाकडून आपले हार्दिक सुस्वागत मंचावर येऊन स्थानपण व्हायचं आहे। त्यानंतर श्रीत स्वप्नील सुरेश पाटील एक गोड प्रेमळ व्यक्तिमत्व, नक्कीच क्रिकेट असो कबड्डी असो किंवा गावातील कोणताही कार्यक्रम असो दादांची नेहमीच आम्हाला साथ मोलाचं योगदान असतं, तर त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी श्रीयुत उमेश पाटील यांना विनंती करतो, प्लीज यायचं आहे, वेलकम वेलकम वेलकम, जोरदार टाय आवाज व्हायचा आहे, असं आयोजन झालं पाहिजे, एक जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन बघायला मिळत आहे। नक्कीच स्वप्नील पाटील यांचं स्वागत सन्मान केला जातोय, जे गांधरे येथे जरी राहत असले तरी आपल्या गावाशी संलग्न नेहमीच आपल्या गावातील मुलांना योगदान देतात आणि मुलांचं सहकार्य करतात, त्यांचं शतशः आम्ही आभारी आहोत। त्याचनंतर कुमार रोहित पाटील मॅन फ्रॉम कुंदे याचं सुद्धा आगमन झालंय, त्याला विनंती असेल प्लीज यायचं आहे, त्याचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी काकांना विनंती करतो, एक गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व कुंदे गावातील रोहित पाटील। त्याचनंतर आपल्या गावातील एक लाडके व्यक्तिमत्व विनोदजी पाटील साहेब,
विनोदजी सर आम्ही ज्यांना प्रेमाने म्हणतो त्यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळाकडून हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या मार्फत आपल्याला ही पाण्याची व्यवस्था पूर्णपणे पाणी बिस्लरी आणि पिण्याच्या पाण्याचे योगदान आम्हाला लाभलंय आणि रोहित पाटीलचं स्वागत सन्मान केला जातोय उमेशजी पाटील साहेबांच्या मार्फत. वेलकम 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 तमाम क्रीडा रसिकांच्या प्रेक्षकांच्या मान्यवरांच्या खातिवली नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मान्य श्रीयुत भाई पाटील मॅन फ्रॉम खानिवली यांचं सुद्धा आगमन झालं त्यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरून स्थानपण व्हायचं आहे. त्याचनंतर तर मान्य श्रीयुत महेंद्रजी गायकर साहेब यांना विनंती असेल प्लीज पुढे यायचं आहे. ज्यांनी आम्हाला गेली सतत काही वर्ष जे योगदान लाभतंय ते खूप लाख मोलाचं आहे कारण माती व्यवस्था खूप म्हटलं खेळ कोणताही असो क्रिकेट असो कबड्डी असो अतिशय उत्तम दर्जाची मातीची व्यवस्था आम्हाला नेहमीच दरवर्षी ते त्यांच्या मार्फत करून देत आहेत. कल्पेश पाटील यांचे एक जिवलग मित्र महेंद्रजी गायकर साहेब एक गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व विश्वगड गावातील त्यांचं स्वागत सन्मान उमेशजी पाटील साहेब यांच्या मार्फत केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती असेल बाई तर माननीय श्रीयुत विनोदजी पाटील साहेब यांना विनंती असेल प्लीज मंचावर येऊन स्थानपण व्हायचं आहे. तर माननीय श्रीयुत योगेश पाटील भाऊजी यांना सुद्धा विनंती आहे आपण प्लीज मंचावर यायचं आहे. वेलकम वेलकम आपल्या खातिवली नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि पुढील होणारा सामना पडगे वर्सेस अंबिस्ते दोन्ही संघांना अंतिम पुकार आहे लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो एका बाजूला आहे टीम मानिवली त्यांच्या विपक्षामध्ये गणेशपुरे चार गुणांवर खेळत आहे मानिवली संघ. गणेशपुरी संघ मात्र पिछाडीवर आहे पुढे एकदा एका गुणाची कमाई. तर मान्यश्रीयुत मान्यश्रीयुत राकेशजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे मॅन फ्रॉम नारे एक डॅशिंग आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी गोड व्यक्तिमत्व आणि आणि नारे ग्राम पंचायतचे सदस्य जितू जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळाकडून हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच आपण आपला अमूल्य वेळ दिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. नक्कीच लाख मोलाचं योगदान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. पुढील होणारा सामना पडगे वर्सेस अंबिसे त्यानंतर होणारा सामना त्याचनंतर आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. पुन्हा एकदा माननीय श्रीयुत विनोदजी पाटील साहेब यांना विनंती असेल प्लीज पुढे यायचं आहे. विनोद पाटील सर जे नक्कीच ठाणे येथे टीचर म्हणून कार्यरत आहेत आणि नक्कीच त्यांचं आम्हाला लाख मोलाचं योगदान नेहमीच असतं
आणि खरंच या वर्षी सुद्धा त्यांनी आम्हाला पाणी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. असे एक लाडके व्यक्तिमत्व विनोदजी पाडे साहेबांचा स्वागत सन्मान उमेशजी पाडे साहेबांच्या मार्फत केला जातोय. कॅमेरामनला विनंती असेल. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि गोड व्यक्तिमत्व नेहमीच त्यांचं आम्हाला योगदान असतं असं विनोदजी पाटील सर. त्याचनंतर आपण वळूया माननीय राकेशजी पाटील साहेब ज्यांचं खेळाडूला नेहमीच प्रोत्साहन असतं. कारण आम्ही नारे येथे खेळायला गेलो होतो आणि नक्कीच चांगला खेळ गेला आणि त्यांनी नक्कीच आम्हाला पारितोषिक सुद्धा दिलं होतं असं गोड व्यक्तिमत्व. तर त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो उमेशजी पाटील साहेब यांना प्लीज. एक डॅशिंग आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी राकेशजी पाटील साहेब यांचं स्वागत सन्मान केला जातोय उमेशजी पाटील साहेब यांच्या मार्फत प्लीज विनंती असेल. तर माननीय श्रीयुत मनीष बळीराम जाधव मॅन फ्रॉम चिडके पोलीस पाटील आणि रोहनजी जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. मनीषजी पाटील साहेब यांच्या मार्फत आम्हाला सामनावीर मॅन ऑफ द मॅच सर्व पारितोषिक लाभलेले आहेत. पोलीस पाटील मॅन फ्रॉम चिडके मनीषजी बळीराम जाधव साहेबांना वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. आणि जितू साहेब यांना सुद्धा विनंती असेल प्लीज तुम्ही आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल काकांना विनंती असेल प्लीज त्यांचं स्वागत शाही सन्मान करायचं आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे छायाचित्रण करायचं आहे. सोम सोम ग्रामपंचायत सदस्य नारे जितू जाधव यांचं स्वागत सन्मान केला जातोय. त्याचनंतर मंचावर रोहनजी जाधव साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत. मंडळाकडून हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचनंतर आपण त्याचनंतर माननीय श्री हितेश सावंत मॅन फ्रॉम अंबिस ते आमचे भाऊजी आहेत ते त्यांना विनंती असेल प्लीज मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हितेशजी सावंत साहेब प्लीज वेलकम ऑन द स्टेज. त्याचनंतर उपस्थित मान्यवर मनीषजी जाधव साहेब मॅन फ्रॉम झिडके यांनी आत्ताच उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. त्यांना विनंती असेल प्लीज त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी उमेशजी पाडे साहेब यांना विनंती करतो. त्यांनी स्वागत सन्मान करायचं आहे कारण साहेबांना आम्ही फक्त एक शब्द टाकला आणि त्यांनी लगेच आम्हाला लाख मोलाचं योगदान दिलं आमच्या मंडळासाठी. ते म्हणजेच सामनावीराचा किताब सर्व मॅन ऑफ द मॅचचे प्राईज त्यांच्यामार्फत आम्हाला लाभलेत. एक गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व मॅन फ्रॉम झिडके पोलीस पाटील आहेत मनीषजी जाधव साहेब. त्यांचं स्वागत शाही सन्मानामध्ये केलं जात आहे. जोरदार आवाज व्हायचे आहेत मी विनंती करतो. त्याचनंतर रोहनजी जाधव साहेब यांना सुद्धा विनंती करतो प्लीज यायचं आहे. कारण खरंच तुम्ही आपला अमूल्य वेळ आपल्या मंडळासाठी दिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल उमेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो. त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. रोहनजी जाधव साहेब यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. नक्कीच तुम्ही आम्हाला लाख मोलाचं योगदान दिलं आणि खरंच कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. पुढील होणार असा सामना पडगे वर्सेस आंबेस्ते अंतिम पुकार तयार राहायचं आहे. तर तिथे रस्त्यावर वॅगनर कोणाची लागलेली आहे प्लीज खेळाडूंना जाण्यासाठी मार्ग मोकळा करायचा आहे. 2185 नंबरची वॅगनर प्लीज सहकार्य करा थोडी बाजूला घ्यायची आहे. माननीय योगेशजी पाटील साहेब जे आमचे भाऊजी आहेत नक्कीच त्यांनी खरंच आपला अमूल्य वेळ आपल्या गावासाठी आणि आपल्या या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. श्रीयुत उमेशजी पाटील साहेब यांना प्लीज भाऊजींचं स्वागत सन्मान करायचं आहे. मैदानामध्ये चिराग बघायला मिळतोय मानवली संघाकडनं.
त्यांच्या सोबत समवेत नक्कीच एक चांगला खेळ बघायला मिळतोय. 11 गुणांची 11 गुण मानवली आणि 3 गुण गणेशपुरी असं समीकरण. स्वागत सन्मान केला जातोय भाऊजींचा. हॅलो चेक. हॅलो, धन्यवाद. जय बजरंग क्रीडा मंडळ खातिवली आयोजित जय बजरंग चषक 2023 मध्ये जमलेला सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम मानिवली आहे, दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर मग टीम गणेशपुरी पाहायला मिळते. तर मान्यश्रीत जय हनुमान आवळे संघ आणि करंजवळे संघ, त्याचप्रमाणे दिनकरपाडा स्पोर्ट्स दिनकरपाडा संघ आपली नोंदणी करून घ्यायची आहे. अन्यथा पुढील समोरील संघाला चाल दिली जाईल. प्लीज घाई करायची आहे. पुढील होणारा सामना आंबिस्ते वर्सेस पडगे, दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. तर एका बाजूला टीम गणेशपुरी संघ, त्यांच्या विपक्षामध्ये मानिवली संघ. 13 गुण मानिवली संघ, जबरदस्त. बघायचं काय घडतंय. एका गुणाची कमाई मानिवली संघाला. शेवटची 5 मिनिटं शेष आहे सामना संपण्यासाठी. आपल्या गावातील लाडके व्यक्तिमत्व आणि माऊली फरसान मार्टचे प्रोप्रायटर मान्यश्रीत नारायणजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्याचनंतर दशरथजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती असेल मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर सुजितजी पाटील साहेब,
त्याचनंतर बारकू पाडील यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळाकडून, हार्दिक सुस्वागत मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचनंतर दीपकजी पाडील साहेब यांना सुद्धा विनंती असेल, संतोषजी तपिसर साहेब यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. कल्पेशजी श्रीयुत कल्पेशजी पाडील साहेब यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर तमाम क्रीडा रसिकांच्या प्रेक्षकांच्या मान्यवरांचे मी रोहित पाडील सरचे स्वागत करतो. आपण पाहत आहात ऐकत आहात जय बजरंग चषक 2023 चा महासंग्राम. एका बाजूला टीम मानिवली, त्यांच्या विपक्षामध्ये गणेशपुरी संघ. 14 गुणांची 9 गुणांची आघाडी आहे मानिवली संघाची, 5 गुण आहेत गणेशपुरी संघाची. सामना संपण्यासाठी 4 मिनिटाचा खेळ शेष आहे. बघायचं आहे काय घडत आहे. तुषार तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर, शेरों का मुकाबला आहे. तर माननीय श्रीयुत नारायणजी पाटील साहेब यांना विनंती असेल त्यांनी प्लीज पुढे यायचं आहे. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. महेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो, यांच्या हस्ते नारायणजी पाटील साहेब यांचा स्वागत सन्मान केला जाईल. प्लीज नाना यायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. टीम अंबिस्से तुम्हाला ऑफिशियल दुसरा पुकार आहे. टीम पडगा आणि टीम अंबिस्सा रेडी राहायचं आहे. आणि योगेशजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. माऊली फरसान मार्चचे प्रोप्रायटर आणि आपल्या गावातील एक लाडके व्यक्तिमत्व नारायणजी पाटील साहेब यांचं स्वागत सन्मान केलं जात आहे. त्याचनंतर किसनजी मुकुंद पाडेल एक गोड व्यक्तिमत्व आपल्या गावातील, यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. काकाने विनंती असेल प्लीज यायचं आहे तुम्ही. त्यांच्या मार्फत आम्हाला एक प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिकासाठी हे फॅन्स उपलब्ध झालेत. तर माननीय श्रीयुत किसनजी मुकुंद पाडेल एक डॅशिंग पर्सनॅलिटी मॅन फ्रॉम खातिवली, यांचं स्वागत शाही सन्मान करण्यासाठी महेशजी पाडेल साहेब यांना विनंती करतो. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. आणि नक्कीच आमचे मित्र विवेक राऊत यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळाकडून, हार्दिक सुस्वागतम. आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. नक्कीच माननीय श्रीयुत योगेशजी गजानन पाडेल यांचं सुद्धा आगमन झालंय, यांचं सुद्धा मंडळाकडून हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आहे. आणि योगेश दादा नक्कीच आम्हाला कॉमेंट्री सुद्धा नक्कीच त्यांची ऐकायला मिळेल आम्हाला दरवर्षीप्रमाणे. पुण्याचे एकदा मैदानामध्ये मानिवली संघाकडून चढाई पडू आणि बघायचं आहे दबोचली या. एका गुणाची कमाई मात्र गणेशपुरी संघाकडनं. सामना मात्र 2 मिनिटं शेष आहे. तर यानंतर आम्हाला साथ देतील माननीय श्रीयुत योगेशजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करतो. थोडस समालोचन तुम्ही सुद्धा करा मैदानामध्ये, कारण तुमचा सुद्धा आवाज आणि तुमचं समालोचन ऐकण्यासाठी आमचे प्रेक्षक सुद्धा आहेत. असनोली संघाचा अंकित कुठे असेल तर रोहन पाटील याच्याशी संपर्क साधायचा आहे. अंकित प्लीज. तर चिराग दीप्तेश याला मात्र मैदाना बाहेर जावं लागतंय. आणि आदरणीय निखिलजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालं. यस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आणि आमचे भाऊजी मान्यशीत गणेशजी जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळाकडून, हार्दिक स्वागत. मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. गणेशजी गायकर साहेब माफ करा. आणि तसेच निखिलजी जाधव साहेब यांनी सुद्धा आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे मंडळाकडून, हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
तमाम क्रीडा रसिकांचे प्रेक्षकांचे मान्यवरांचे या खातिवली क्रीडा नगरी मध्ये हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चढाईवर दीप्तेश 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे, जबरदस्त खेळ करतोय। सामना मात्र बघायचा। पुढील होणारा सामना अंबिस्ते वर्सेस पडगे। ओ टू मोनिश, थँक्यू।